एक किलोच्या प्रमाणामध्ये आज मी तुम्हाला खारीक खोबऱ्याचे लाडू कसे करायचे याची रेसिपी सांगणार आहे। काही ठिकाणी याला डिंकाचे लाडू देखील म्हणतात। तर लाडू करण्यासाठी सर्वात प्रथम एका कढईमध्ये मी 2 चमचे मेथी दाणे टाकून घेणार आहे। वजनी प्रमाण 10 ग्रॅम असे आहे। मेथी दाणे आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे आहे। मेथ्या आपल्याला अगदी मंद असे वरती भाजून घ्यायचे आहेत। याचा खमंगाचा वास सुटल्यानंतर आपले मेथी दाणे हे भाजून झाले आहे असे समजावे। मेथ्या भाजून झाल्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे। बारीक अशी पावडर तयार झाल्यानंतर आता एका भांड्यामध्ये मी हे टाकून घेणार आहे। मेथी हे कंबरदुखीसाठी व केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असे आहे। आता यामध्ये मी 2 चमचे वितळून घेतलेले तूप टाकून घेणार आहे व याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। मिक्स केल्यानंतर याला जवळपास रात्रभर हे तुपामध्ये मुरवत ठेवायचं आहे। तुपामध्ये भिजवल्यामुळे मेथीतला जो कडवटपणा आहे तो काही प्रमाणामध्ये कमी होतो व मेथी देखील छान अशी फुलून येते। आता एका कढईमध्ये मी अर्धी वाटी काजू हे हलकेसे भाजून घेणार आहे। हे लाडू करताना आपण ह्यामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत ह्यामध्ये अरिसेस तेल असल्यामुळे ह्यामध्ये एक्स्ट्रा तेल किंवा तूप टाकायची काही गरज नाहीये। फक्त आपल्याला याला मंद असे वरती भाजून घ्यायचे आहे। भाजून घेतल्यामुळे ह्यामधील ऑइल हे रिलीज होण्यास मदत होते। आता अर्धी वाटी इथे बदाम घेतलेले आहेत व ते देखील मंद असे वरती हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। बदाम भाजून झाल्यानंतर आता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये मी अर्धी वाटी गोडंबी टाकून घेणार आहे व गोडंबी देखील आपल्याला मंद असेवरती हलकी अशी भाजून घ्यायची आहे। खारीक खोबऱ्याच्या लाडूमध्ये सहसा गोडंबी ह्याचा वापर केला जातो। गोडंबी ही शक्तिवर्धक बलवर्धक आणि उष्ण अशी असते। ही आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवते। गोडंबी देखील आता भाजून झालेली आहे। ती सुद्धा आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। इथे मी जवळपास 2 वाटी म्हणजेच 250 ग्रॅम खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे। ते देखील आता मी कढईमध्ये टाकून हलके असे गरम करून घेणार आहे। खोबरे देखील भाजून झालेले आहे। आता ते देखील आपण बाजूला काढून ठेवूयात। आता इथे मी काळी खारीक घेतलेली आहे। या जवळपास 2 वाट्या आहे म्हणजेच 250 ग्रॅम इतके आहेत। आरकेला मी फोडून घेतलेला आहे व याच्यामधल्या बिया ह्या काढून टाकलेल्या आहेत। आपल्याला खारीक देखील हलक्या अशा भाजून घ्यायच्या आहेत। आपले सर्व पदार्थ हे व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता इथे मी 20 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। 20 ते 30 ग्रॅम डिंक तुम्ही वापरू शकता। आता एका कढईमध्ये कडकडीत तूप गरम करून त्यामध्ये आपल्याला डिंक थोडा थोडा टाकून आपल्याला चांगला तो तळून घ्यायचा आहे। डिंक हा नेहमी हाय फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे। मंद असेवरती जर डिंक तळला गेला तर तो आतून कच्चा राहू शकतो। अशा प्रकारे डिंक आपल्याला हा चांगला तळून घ्यायचा आहे व तो देखील आता आपण बाजूला काढून घेऊयात। आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी 1 मूठ खोबरं टाकून घेणार आहे व त्याच्यासोबतच 1 मूठ मी भाजलेल्या खारका टाकून घेणार आहेत। जर तुम्हाला जास्त प्रमाणात खारीक खोबऱ्याचे लाडू करायचे असतील तर तुम्ही गिरणीतून हे बारीक वाटून घेऊ शकता। आता अशाच प्रकारे थोडं थोडं करून आपण खारीक आणि खोबरं हे एकत्र असं दळून घेणार आहोत। खारीक खोबऱ्याचं दळून घेतलेलं मिश्रण आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलेलं आहे। आता ह्यामध्येच मी अशा प्रकारे सर्व खारीक खोबरं मी एकत्रित असं दळून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेले काजू बदाम गोडंबी डिंक
हे सर्व एकत्रित करून हे आपण दळून घेणार आहोत। दळून घेतलेले काजू बदामाचे पूड आता मी या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। आता यामध्ये आपण भिजवून ठेवलेली मेथी टाकून घेणार आहोत। हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होण्यासाठी पुन्हा मी मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून हे बारीक असं वाटून घेणार आहे। दळून झालेल्या मिश्रणामध्ये आता मी अर्धा चमचा वेलची व जायफळाची पूड टाकणार आहे। लाडूची थोडी गोडी वाढवण्यासाठी व थोडी बाइंडिंग येण्यासाठी इथे 200 ग्रॅम गूळ एका कढईमध्ये टाकून तो मी वितळून घेतला आहे। गूळ वितळून घेताना त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप देखील टाकून घेतलेलं आहे। गूळ वितळून घेताना ते एकसारखं असं हलवत राहायचं आहे। अशा प्रकारे आपला गूळ हा पूर्णपणे वितळून झाला आहे। यामध्ये गुठळा राहता कामा नाही। आता आपण तयार करून ठेवलेल्या मिश्रणामध्ये गूळ टाकून घेऊयात व त्याला व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊयात। गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। मी इथे 200 ग्रॅम गुळाचा वापर केला आहे। जर तुम्हाला अधिक गोड हवा असेल तर तुम्ही इथे 250 ग्रॅम गुळाचा देखील वापर करू शकता। सर्व मिश्रण एकजू झाल्यानंतर आता आपण मध्यम आकाराचे लाडू तयार करायला सुरुवात करूया। कमीत कमी तुपाचा वापर करून देखील आपले लाडू हे चांगल्या पद्धतीने वळले जात आहे। तसेच हे लाडू जास्त दिवस टिकतात देखील। ड्रायफ्रूटचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। अशा प्रकारे सर्व लाडू आपल्याला करून घ्यायचे आहेत। दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात जवळपास 35 ते 40 लाडू हे तयार होतात। लाडू करून झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये हे भरून ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने खारीक खोबऱ्याचे लाडू हे तयार झालेले आहेत।